नमस्कार, स्वातिस टेस्टी किचनमध्ये अगदी मनापासून तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। तर आजच्या रेसिपीचं नाव आहे पुलाव राईस। तर चला तर बनवण्यासाठी सुरुवात करूयात। इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुऊन भिजत घातलेला आहे आणि पाहू शकता आपण आता अर्धा किलो तांदूळच्या हिशोबाने एक बटाटा, एक शिमला मिरची, वटाणे थोडेसे आणि फ्लावर असं मी बारीक कट करून वगैरे घेतलेलं आहे। तर पाहू शकता मी थोडे थोडेच घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण आता स्वच्छ धुवून घ्यायचं हे सुद्धा। आणि पाहू शकता मी इथे कांदाही बारीक कट करून ठेवलेला आहे लांब असा, पाहू शकता। तर मी इथे मोठे दोन कांदे कट करून घेतलेले आहेत आणि मीडियम साईजचे दोन टोमॅटो घेतलेले आहेत। तर चला तर आपण आता फोडणी घालूयात। तर त्यासाठी मी तीन पळी तेल घेतलेलं आहे आणि छान गरम झाल्यानंतर आपण पाहू शकता मी असे मसाले घालून घेतलेले आहेत। थोडीशी दालचिनी, तीन चार हिरवे वेलदोडे, एक मसाला वेलची आणि थोडीशी जिरे, अशा प्रकारे मस्त फ्राय करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे। तर कांदा आपण छान मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊयात। कांदा फ्राय करताना आपण गॅसची फ्लेम अगदी मीडियमच ठेवलेली आहे। तर पहा मस्त असा कांदा फ्राय होत आलेला आहे आणि पाहू शकता मी इथे पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे। तर आपण गरम पाणी यूज करणार आहोत, डायरेक्ट गार पाणी नाही घालणार आहोत। तर पाहू शकता आपण आता यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेऊयात तीन चार। तर मी हिरव्या मिरच्या अशा थोड्याशा मोडून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये फ्राय करून घेत आहे। तर गॅसची फ्लेम अगदी मीडियमच ठेवायची आणि यानंतर आपण कट केलेला टोमॅटो यामध्ये घालून घेतलेला आहे। टोमॅटो ही छान अगदी हलकासा मुरगेपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचा आहे। तर पहा मस्त असा टोमॅटो ही छान आपण फ्राय करून घेतलेला आहे। तर यामध्ये आपण आता घालणार आहोत हळद अर्धा चम्मच, धना पावडर, जिरा पावडर अर्धा अर्धा चम्मच घालून घेतलेली आहे आणि आता आपण घालूया पूर्ण एक ते दीड चम्मच गरम मसाला। तर हेही छान आपण मस्त अगदी मीडियम गॅसवरच फ्राय करून घ्यायचं। तर पहा छान असं फ्राय झालं की आपण यामध्ये तीन चार तमालपत्रे घालून घेऊयात। तर पहा मी इथे तीन चार तमालपत्रे मोडून घातलेले आहेत। तर पहा तमालपत्रेला अगदी थोडासाच स्वाद असतो आणि तो जास्त तेलामध्ये फ्राय केल्यावर त्याचा अर्क सगळा उडून जाऊ नये म्हणून मी नंतर घालून घेतलेला आहे। तर पहा मस्त असा तमालपत्रही फ्राय झाल्यानंतर आपण आता ज्या भाज्या घेतलेल्या होत्या त्याही आपण यामध्ये घालून मस्त असं फ्राय करून घेणार आहोत। आणि थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे मी, पाहू शकता थोडंसं म्हणजे मी अर्धा चम्मचच मीठ घालून घेतलेलं आहे। तेही मी भाज्यांपुरतंच आत्ता आपण मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान अशा भाज्या सर्व एकत्र एकजीव करून झाल्यानंतर सर्व फ्राय करून घेऊयात। आणि पाहू शकता मस्त अशा आपल्या भाज्या फ्राय करून झालेल्या आहेत। आपण आता यामध्ये तांदूळ घालून घेऊयात। तर तांदूळ घालून झाल्यानंतर तांदूळही छान असे मस्त फ्राय करून घ्यायचे। अगदी 5 ते 6 मिनिट आपण तांदूळ फ्राय करून घ्यायचे, म्हणजेच असे जराशे तडतडीपर्यंत आपण फ्राय करून घेऊयात। याच्याने कसं तांदूळ मस्त असा सुटसुटीत आणि मस्त असा मऊसूद बनतो। तर पहा आपण आता हा सर्व तांदूळ छान असा फ्राय करून घेऊयात आणि यानंतर आपण जे उकळून ठेवलं होतं ते पाणी यामध्ये ओतून घेणार आहोत। तर पहा पाणी गरम करून घेतल्यामुळे लवकर तांदूळ शिजण्यासाठी मदत होते आणि भाज्याही कच्च्या राहत नाही। नाहीतर भाज्या काही काही वेळेला कच्च्या राहतात, तांदूळ शिजला जातो। तर अशा प्रकारे आपण मस्त असं पाणी ओतून घेतलेलं आहे। तर पहा तुम्ही नक्की ट्राय करून पहा, गरम पाणी आणि गार पाणी यामधला फरक नक्कीच तुम्हाला जाणवेल। तर पहा गरम पाणी असल्यामुळे अगदी 2 मिनिटातच उकळी आलेली आहे आणि आता छान आपण आता यावर कोथिंबीर मस्त अशी घालून घेऊयात आणि मीठ घालून हे छान असं झाकून ठेवूयात शिजवण्यासाठी। तर पहा आपण गरम पाणी घातल्यामुळे अगदी 15 मिनिटच लागलेले आहेत शिजण्यासाठी। तर मस्त अशा भाज्याही शिजलेल्या आहेत आणि तांदूळही मस्त असा सुटसुटीत शिजलेला आहे, पाहू शकता तुम्ही। तर आपण आता हे सर्व छान हलक्या हाताने एकत्र करून घेऊयात, म्हणजेच भाज्या ज्या वरती आलेल्या असतात त्या आपण मस्त असा मिक्स करून घेऊयात आणि यावर नंतर
आपण थोडीशी कोथिंबीर भरभरून घेऊयात। तर पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा, आणि जर का सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं चिन्ह नक्कीच दाबा, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील। तर चला तर पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।